शिवसेनेच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी आज शिंदे गटामध्ये सामील होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि आदरणीय पवारसाहेबांवरती टीका केली। महाविकास आघाडी स्थापन झाली होती ही एक अनैसर्गिक आघाडी होती असं त्यांचं म्हणणं होतं। मला आश्चर्य वाटतं एवढा मोठा राजकीय अनुभव असलेल्या नेत्यांना हे अनैसर्गिक आघाडी आहे समजायला अडीच वर्षाचा कालावधी गेला। खरं तर आज कोण कशासाठी त्या गटात सामील होतंय, कुणाच्या फाईली कुठे अडकलेल्या आहेत, कुणाच्या केसेस कुठे अडकलेल्या आहेत, कुणावरती अटकेची टांगती तलवार आहे, कुणाचे गोव्यामधल्या क्लबवरती धाडी पडल्या ते केसेस तशा थांबलेले आहेत हे सगळं आम्हाला माहित आहे। उगच नाहक जाणीवपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला बदनाम करण्याचं काम या नेत्याच्या माध्यमातून होतंय। या नेत्यांचं म्हणणं आहे की आदरणीय पवारसाहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं शिवसेना फोडण्याचं काम केलं। शिवसेना कोण फोडतंय, कुठल्या माध्यमातून फोडतंय, कुणाला ईडीची चौकशीच्या फेऱ्यामध्ये अडकवलेलं गेलेलंय, कुणाला इन्कम टॅक्सच्या फेऱ्यामध्ये अडकवलं गेलेलंय, कुणाकडे कशा बॅगा पोहोचवल्या गेलेल्या आहेत या महाराष्ट्राला माहित आहे। उगाच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला बदनाम करण्याचा प्रयत्न। राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।